अकोट इथे आहे सत्यपाल महाराजांबरोबर. हे महाराजांकडनं खूप शिकण्यासारखं आपल्या नवीन पिढीला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्वतःची कामं स्वतःने करावी आणि त्याच्याही पुढे जाऊन यांचं जे राहणीमान आहे, चिंधीमधनं जे काय कपडे विकत घेतात, चिंधी बाजारातनं कपडे विकत घेतात आणि ते घालतात, हा खूप मोठा संदेश आहे आणि तो त्यांनी आचरणातनं आणला आहे. हे आजच्या तारखेला तर खूप कठीण काम आहे, जे ज्याला जमेल त्यालाच जमेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समाज प्रबोधनाचं कार्य करतात ते, आणि समाज प्रबोधन ज्या पद्धतीने करतात, ज्या पद्धतीने त्यांचं एज्युकेशन आहे, ते आपल्या नवीन पिढीलाही लाजवणार आहे. आणि ते तेवढ्यावर थांबलेले नाहीत, त्यांच्या मुलाला त्यांनी डॉक्टर केलेलं आहे, डॉक्टरचं शिक्षण दिलेलं आहे, मुलगा डॉक्टर आहे, संपूर्ण परिवाराची त्यांना साथ आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की स्वतः जगा, दुसऱ्याला जगू द्या, आणि जे काय जगणं आहे ते दुसऱ्यांच्या जगण्यापासून सुरुवात करा. म्हणजे स्वतःसाठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला. आणि तेच ते आचरणात आणतात. आणि कैक वर्ष त्यांची तब्येत बघा, त्यांची प्रकृती बघा, त्यांचं आणखीन एक हे खूप चांगलं आहे की मी आयुष्यात एकदाही आजारी पडलेलो नाही किंवा मी आजारीच पडत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण आहे का तर मी स्वतःला कार्यशील ठेवतो, स्वतःची कामं स्वतः करतो आणि वर्षानुवर्ष थंड पाण्याने मी आंघोळ करत आलेलो आहे. त्याचं एक खूप महत्त्वाचं गोष्ट त्यांनी सांगितलं. आणि सगळी कामं स्वतःची स्वतः करतात. त्यांचं जर पाहिलं तर ते म्हणतात की वायफळ पैसा खर्च करू नये आणि वायफळ पैसा कुठेही खर्च होऊ नये, याकरता ते भंगार विकतात, स्वतःचा झाडू मारतात, गटर काढतात. ही सगळी कामं आजच्या पिढीमध्ये करणारा माणूस तुम्हाला रिअरली सापडू शकत नाही. आणि ही त्यांची मेहनत आहे, ही त्यांची सगळ्या परिवाराची साथ आहे, त्यांनी समाज जोडलेला आहे. आणि त्यांच्या मी पाहिलं आहे, त्यांचे आत्तापर्यंत बरेचसे प्रोग्राम कव्हर केले आणि गेल्या 3 दिवसापासून बाबांबरोबर फिरतो आहे मी. आणि त्यांचे जे काय भजन ऐकायला, समाज प्रबोधन ऐकायला जी काय लोकं येतात, ती अप्रतिम तुडुंब भरलेली तुडुंब गर्दी कैक लांबून चालत येतात. मी लिटरली कालचा जो प्रोग्राम कव्हर केला, तिथे तर लोकं टायरवर उभी होती, चिखलाने माखलेले पाय होते, पूर्ण ग्राउंड जे काय आहे ते वल्ल झालेलं, जवळजवळ पाय भरतील या दर्जाचा चिखल होता, पण तरी लोकं येऊन बसली आणि त्यांचा 12:30 वाजेपर्यंत प्रोग्राम चालू होता आणि लोकांनी तो पूर्णच्या पूर्ण पाहिला. इवन मलाही लोकांनी बसलायला जागा दिली नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की मला प्रोग्राम दिसत नाही, आम्ही एवढं लांबून प्रोग्राम पाहायला आलो आहे, तू कॅमेरामॅन असशील तर तुझ्या घरचा तू खाली बसून जे काही शूट करायचं ते शूट कर. अशा पद्धतीने लोक आहे, अशा पद्धतीने लोक भरभरून प्रेम करतात. 40 वर्षाची तपश्चर्या आहे, 10 वर्षापासून बाबा काम करतात. बाबांचा सुरुवातचा दौरा त्यांनी मोटरसायकलवरनं एसटीवरनं केला, त्यांचं म्हणणं आहे. आणि नंतरचा दौरा त्यांनी मोटरसायकलवरनं केला. ते आत्ताही मोटरसायकल चालवतात. काल परवा काल मी त्यांचं शूटिंग केलं तेव्हा 4-व्हीलर गाडी चालवली आणि त्याच्याही पुढे जाऊन ते स्वतःची गाडी जी मोठी 13 सीटर आहे, 17 सीटर आहे, ती स्वतः कैक किलोमीटर चालवतात. आणि जवळजवळ पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पालथा घातलेला आहे. भारताच्या बाहेरही गेलेले आहेत, भारताच्या बाहेर जाण्याचा योग आलेला, पण ते जाऊ शकले नाही. पण भारतामध्ये बऱ्याचशा जागी त्यांचे प्रोग्राम झालेले आहेत. आणि एवढा गुणी संत, एवढा गुणी माणूस, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणारा माणूस, स्वतः ते आचरणात आणणारा माणूस आजच्या घडीला तरी फारच दुर्मिळ आहे. आईची लुगडी धुणे, आईची पाठ घासणे, बायकोची पाठ घासणं हे आजच्या तारखेला करणारा व्यक्ती फार दुर्मिळ आहे. आणि असा माणूस असं काहीतरी आचरणातनं आणावं, नवीन पिढीला काहीतरी द्यावं, खूप काही सांगून जातं, खूप काही शिकण्यासारखं आहे. धन्यवाद.